वाउस महानगरात मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पर्यावरणाचं भान ठेवून महिलांनी वाणाऐवजी रोपट्यांचं वाटप केलं। मकर संक्रांती निमित्त वाळूस महानगरात विविध महिला मंडळ, समाज सेवा केंद्र आणि आरोग्य उपकेंद्राच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम राबवून पर्यावरण संरक्षणासाठी वाणाऐवजी विविध रोपट्यांचं वाटप करण्यात आलं। तसंच काही मंडळांतर्फे दिनदर्शिका आणि अंधश्रद्धेविषयी जनजागृती करण्यात आली। बजाज नगरातील त्रिमूर्ती चौकातील सिद्धिविनायक गणपती मंदिरात गुरुवारी सायंकाळी 6 वाजता सिद्धिविनायक महिला मंडळातर्फे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमात महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ वाटप करून पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्यांचं वाटप केलं। तसंच महिलांनी उखाणे घेत संगीत रजनी कार्यक्रमाचा आनंद लुटला। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वैजयंती खैरे, विजया सिरसाट, सारिका यादव, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटक मीरा पाटील यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक जयश्री घाडगे, सूत्रसंचालन उज्ज्वला जाधव तर आभार सुवर्णा पाठक यांनी मानले। यावेळी कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पंढरपुरातील बजाज विहार येथे शुक्रवारी सायंकाळी समाज सेवा केंद्र आणि प्रगती महिला संस्थेतर्फे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन महिलांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी अंधश्रद्धेविषयी प्रात्यक्षिकांमधून जनजागृती केली। यावेळी दिनदर्शिका वाटप करून महिलांनी उखाणे घेत या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला। लक्ष्मी शक्ते दानाने विद्याशक्ते विनियाने, लक्ष्मी शक्ते दानाने विद्याशक्ते विनियाने, चंद्रकांत रावणची पत्नी म्हणून मी शक्ते मानाने। नील नभी आकाशात चंद्रामागे रोहिणी, धनंजय रावांचं नाव घेते ऐका सर्व गृहिणी। रामाच्या हाती गंधाची वाटी, गंध गेला महापुरी, महापुरीचा पैका, पंडित रावांचं नाव घेते सर्व मंडळी ऐका। कमर गाडेकर, आज घर माज घर, माज घरात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीर कब्बशी, कब्बशी चहा, चहात पडली माशी, रावसाहेब गेले काशी तुम्ही करते एकादशी। गद्य आणि पद्य, काव्य आणि कविता, सुभाषरावाईत सागर तर मीतेंची सरिता। काळ वाजे विना वाजे मध्ये वाजे बासरी, प्रकाश पाटलाचं नाव घेते सुखी आहे सासरी। पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी एक आमचा आरोग्य विभागाकडनं खारीचा वाटा म्हणून आम्ही आज हळदी कुंकाचा कार्यक्रमामध्ये महिलांना वाणामध्ये वृक्ष देत आहेत आणि झाडे लावा झाडे जगवा हा एकच संदेश आम्हाला ह्याच्यातनं द्यायचा। यावेळी कार्यक्रमाला केंद्राचे समन्वयक सुनीता तगारे, पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष नूतन अडसरे, उपाध्यक्ष धनश्री कांबळे, उज्ज्वला जाधव, अशा मोईन, कांता लोंढे, भारती साळुंके, कांचन चौधरी, शोभा गलांडे, संगीता उंबरचे, मीरा पाटील यांच्यासह अनेक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसंच जिकटान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या रांजणगाव शेणपुंची येथे वॉर्ड क्रमांक 1 मधील शिक्षक नगरातील आरोग्य उपकेंद्रात शनिवारी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी महिलांना वाणाऐवजी विविध वृक्षांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून उखाणे घेण्याचा आनंद लुटला। यावेळी आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका रुपाली अधापुरे यांनी बदाम, लिंब आणि जांभूळ इत्यादी विविध प्रजातीच्या वृक्षांचं वाटप केलं। यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई बडे, जयश्री कोळेकर, उषा शेजूळ, मीना गवई, लता ठोंबरे, मीरा तौर, सीमा मुंदडा, संजीवनी जोशी, आशा सानप, सुरेखा कांगणे, मीना कीर्तिकर, सुरेखा वडगावकर, नीता लगड, मंगल हिवाळे, ज्योती भोसले, निर्मला माकोडे, आशा हिवाळे, नंदा खंदाडे, उषा सोनवणे यांच्यासह अनेक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।